गुड आफ्टरनून स्टूडेंट, वेलकम टू आवर इंग्लिश सेशन। आज अपन ग्रामर या सेक्शन मध्ये डिग्रीज कंपैरिजन हा घटक पाहणार आहोत। तत्पूर्वी अपन ऍडजेक्टिव म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायचं आहे। वर्ड दैट डिस्क्राइब नाउन, म्हणजे नाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडजेक्टिव असं म्हटलं जातं। वर्ड दैट डिस्क्राइब नाउन, या नाउनमध्ये पर्सन, प्लेस, थिंग, आयडिया यांचा समावेश होतो। आता आपण पर्सनमध्ये जर आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर हे एक्झाम्पल आपण घेऊया। आता सचिनबद्दल आपल्याला काय सांगता येतं, म्हणजे काय ॲडजेक्टिव त्याच्यासाठी वापरता येतात ते पाहूया। सचिन इज अ गुड पर्सन, सचिन इज अ बेस्ट क्रिकेटर आणि सचिन इज अ क्लेवर। यामध्ये गुड, बेस्ट, क्लेवर हे त्याच्यासाठी ॲडजेक्टिव वापरलेले आहेत। प्लेसमध्ये जर आपण ताजमहाल जर घेतलं तर ब्युटिफुल ताजमहाल, ओल्ड ताजमहाल, व्हाईट ताजमहाल हे त्याच्यासाठी ॲडजेक्टिव इथं यूज केलेले आहेत। त्यानंतर थिंगमध्ये जर आपण बॉलचं एक्झाम्पल घेतलं तर अ कलरफुल बॉल, अ सिक्स कलर इन द बॉल अँड अ बिग बॉल अशासारखे आपण काय करू शकतो, उदाहरणं घेऊ शकतो। तर आयडियाजमध्ये ग्रेट ड्रीम, स्कॅरी ड्रीम, त्यानंतर फनी ड्रीम हे इथं एक्झाम्पल म्हणून आपण पाहिले। आता हे जर आता ॲडजेक्टिव हे नाउन अँड प्रोनाउन या दोन्हींसाठी सुद्धा वापरले जातात। आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत इन सेंटेन्समधले। राम इज अ टॉल पर्सन, यामध्ये टॉल हे काय आहे, ॲडजेक्टिव आहे। दिस इज अ स्मॉल बॉल, यामध्ये स्मॉल हे काय आहे, ॲडजेक्टिव आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक ह्या व्हिडिओकडे पाहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स जे आहे ते म्हणजे श्रेया हॅज अ फाईव्ह चॉकलेट, श्रेयाकडे किती चॉकलेट्स आहेत, फायव। तर अशी एक्झाम्पल पाहता येईल। आता डिग्री पाहत असताना त्याचे आपण टाईप्स ऑफ डिग्री पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली येती डिग्री, ती म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरी कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री। आता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये यूज डिस्क्राइब नाउन, म्हणजे आता पहा यामध्ये ही पॉझिटिव्ह डिग्री नामाला डिस्क्राईब करण्यासाठी, म्हणजे त्याचं वर्णन करण्यासाठी वापरली जाते। त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये यूज टू कंपेअर टू थिंग्स, दोन गोष्टींची ज्यावेळेस आपल्याला तुलना करायची असते त्यावेळेस कंपॅरेटिवमध्ये डिग्रीचा वापर करतात। त्यानंतर आहे सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये यूज टू कंपेअर मोर थिंग टू थिंग्स, म्हणजे दोन गोष्टींपेक्षा जास्त थिंग्स म्हणजे गोष्टींमध्ये तुलनाही केलेली जाते। आता आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया। पहिल्यांदा पॉझिटिव्ह डिग्रीचं, द पॉझिटिव्ह डिग्री इज यूज्ड टू रेफर वन ऑब्जेक्ट, पर्सन ऑर प्लेस विदाउट मेकिंग एनी कंपॅरिझन। म्हणजे पहा की या डिग्रीमध्ये कंपॅरिझन हे होत नाही। आता तुम्हाला इथं एक एक्झाम्पल दिसत आहे, शी हॅज अ बिग हाऊस। आता यामध्ये घर कसं आहे, मोठं आहे, या घराची कुठल्याही घराबद्दल तुलना केलेली नाही आहे। आता आपण दुसरी डिग्री जी पाहणार आहे ती म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री। द कंपॅरेटिव्ह डिग्री रेफर्स अ ग्रेटर डिग्री ऑफ ॲडजेक्टिव ॲज कंपेअर टू द पॉझिटिव्ह डिग्री। जे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये एकच थिंग असते, तर यामध्ये किती थिंग्स असतात, दोन थिंग्स असतात आणि त्या ग्रेटर, त्यांच्यापैकी एक गोष्ट ग्रेटर म्हणजे वरचढ असते हे तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो। ह्यामध्ये इट इज यूज्ड टू कंपेअर टू ऑब्जेक्ट, पीपल ऑर प्लेस, म्हणजे मग ते टू ऑब्जेक्ट म्हणजे दोन वस्तूंमधली ती तुलना असेल, दोन लोकांमधील तुलना असेल, किंवा प्लेस म्हणजे जागा, म्हणजे ती दोन जागांमधील काय असणार आहे, तुलना असू शकते। इथे तुम्हाला एक एक्झाम्पल देते मी।
आता पहा कि आपण काय पाहिलेला आहे कि कंपेरेटिव डिग्री यूज टू कंपेयर टू ऑब्जेक्ट पीपल ऑर प्लेस हे आपण पाहिलेला आहे। तर त्याचं आपल्याला एग्जांपल काय देता येईल, हर हाउस इज बिगर दॅन माय हाउस, म्हणजे की येणार तिचं हाउस म्हणजे तिचं घर हे माझ्या घरापेक्षा कसं आहे, बिगर म्हणजे जास्त मोठं आहे। तर नेहमी लक्षात ठेवायचं की कंपेरेटिव डिग्रीमध्ये आपण जे ॲडजेक्टिव्ह असतं त्याला आपण काय करत असतं, ई आर हा प्रत्यय आपण लावत असतो। आता आपण पाहणार आहोत सुपरलिटिव डिग्री। आता सुपरलिटिव डिग्री रेफर टू द ग्रेटेस्ट डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह, ही डिग्री जी आहे यामध्ये ॲडजेक्टिवला ग्रेटेस्ट बनवलेलं असतं, म्हणजे कंपेरेटिव्हपेक्षाही जास्त ते काय असतं, वरचढ असतं। आता पाहूया की द सुपरलेटिव्ह डिग्री रेफर्स टू द ग्रेटेस्ट डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह, इट इज यूज्ड कम्पेअर मोर दॅन टू ऑब्जेक्ट पीपल ऑर प्लेस। यामध्ये फक्त दोन गोष्टींची तुलना केलेली नसते, तर दोन गोष्टींपेक्षा जास्त ऑब्जेक्टची पीपलची प्लेसची काय केलेली असते, तुलना केलेली असते। आता पहा की इथे एक तुम्हाला उदाहरण दिसतं आहे, हिज हाऊस इज बिगेस्ट ऑफ ऑल, हे जे हाऊस जे आहे ते इतर घरांपेक्षा काय आहे, मोठं आहे, म्हणजे दोनपेक्षा अधिक घरांची इथे काय केलेली आहे, तुलना केलेली आहे। आता ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। मोस्ट ॲडजेक्टिव हॅव थ्री डिफरंट फॉर्म टू डिग्रीज ऑफ कंपॅरिझन, द पॉझिटिव्ह, द कंपॅरेटिव्ह अँड द सुपरलेटिव्ह। म्हणजे ॲडजेक्टिव हे तीन डिग्रीमध्ये आपण दाखवू शकतो, एक म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह। त्यानंतर द पॉझिटिव्ह डिग्री इज यूज्ड टू डिस्क्राइब वन ॲटम, ग्रुप ऑर पर्सन। पॉझिटिव्ह डिग्री ही एकच वस्तू किंवा एक ग्रुप किंवा एखाद्या व्यक्तीसाठी वापरली जाते, तर कंपॅरेटिव्ह डिग्री ही used to describe two terms, people or group. Comparative degree is used to describe two terms, people or group. जे comparative degree चा वापर हा दोन लोक, groups यांचा वर्णन करण्यासाठी वापरला जातो, म्हणजे दोन व्यक्ती असतील, दोन ग्रुप असतील त्यांच्यासाठी। तर सुपरलेटिव डिग्री इज यूज्ड टू डिस्क्राइब थ्री ऑर मोर ॲटम्स, ग्रुप ऑर पीपल। तर सुपरलेटिव डिग्रीचा वापर तीन किंवा तीनपेक्षा जास्त असलेल्या ॲटम्स, पीपल यांचं वर्णन करण्यासाठी होतो। आजचा होमवर्क, तुम्ही मला सुपरलेटिव डिग्री, कंपेरेटिव डिग्री आणि पॉझिटिव डिग्रीचे सेंटेन्स शोधून पाठवायचे आहे। प्रत्येकी तीन पाठवले तरी चालणार आहे, बुकमधले शोधले तरी चालणार आहे। प्रत्येक डिग्रीचं तीन सेंटेन्स तुम्ही लिहिणार आहात। थँक्यू, सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश लेक्चर।